आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उद्गव प्रभाग 3 मधील पोट निवडणुकीसाठी 81.33% मतदान. उद्गव गावचे लक्ष आता लागले निकालाकडे. उद्गव ग्रामपंचायतीचे सदस्य भरत पाटील यांचे पद अपात्र झाल्याने प्रभाग क्रमांक 3 मधील पोटनिवडणुकीसाठी आज रविवारी येथील देसाई विद्यामंदिर येथे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान झाले. मतमोजणी सोमवारी शिरोळ येथे होणार आहे. उद्गावच्या प्रभाग क्रमांक 3 मधील पोटनिवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजाराम वरेकर तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून प्रदीप कोळी हे निवडणूक लढवत आहेत. दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता, त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या पोटनिवडणुकीत 1660 मतदारांपैकी 1355 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आजच्या या मतदानात चुरशीने तब्बल 81.33% मतदान झाले. यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये आणि मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चुरशीने झालेल्या मतदानात नागरिकांनी कोणाला आपल्या मताचे दान टाकले आहे हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. महानकर न्यूज साठी उद्गावहून संदीप इंगळे.